कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुलाची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेनं संयुक्त पाहणी करून पाच मार्चपूर्वी आराखडा सादर करावा अशी सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी आज महापालिकेत झालेल्या बैठकीत केली पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघावा यासाठी अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करून प्रक्रिया केलेलं सांडपाणी पंचगंगा नदीत सोडावं अशी मागणी महाडिक यांनी केली शिवाय शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पूल उभारण्याचा आराखडा महापालिकेनं द्यावा त्याला मंजुरी देऊ अशी घोषणा केली होती त्याचबरोबर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी पंचगंगा नदी प्रदूषणाला पायबंद घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना करण्याचं आवाहन केलं होतं त्यादृष्टीनं माजी आमदार अमल महाडिक सत्यजित कदम यांच्यासह भाजप तारारणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनी आज महापालिकेत संयुक्त बैठक घेतली या बैठकीला प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर सी बी भराडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते कावळा नाका कावळा नाका ते दसरा चौक असे उड्डाणपुलाचे दोन आराखडे तयार केल्याचं सांगितलं दसरा चौक ते पंचगंगा पुलापर्यंत रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे या ठिकाणी दुहेरी मार्गाचा उड्डाणपूल होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं उड्डाणपूल उभारण्यासाठी लागणारी जागा अधिग्रहण करण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंतच्या उड्डाणपुलाचा आराखडा तयार करावा त्यासाठी महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी आय आर बीनं केलेल्या रस्त्याच्या ड्रॉइंगचा वापर करावा अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली नॅशनल हायवे आणि पी डब्ल्यू डी ह्या तीन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन आज शहरातली वाहतूक सुरळीत होत असताना त्याच्या संदर्भात लागणारे फ्लायओव्हर या संदर्भामध्ये आज बैठक झाली या निमित्तानं दोन रस्ते जो शियापासून उजाळेवाडीपर्यंत जो ओल्ड पुना बॉम्बे हायवे या संदर्भामध्ये एक डी पी आर बनवण्यासंदर्भात सूचना दिल्या त्याचबरोबर शिवाजी पूल ते तावडे हॉटेल म्हणजे जुथं बास्केट ब्रिज संपतो कोल्हापूर शहरामधला म्हणजे टोल नाका होता त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीनं वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जे जे फ्लायओवर लागतात त्या संदर्भामध्ये आज चर्चा झाली येणाऱ्या पाच मार्चपर्यंत त्यांना पण टाईम बॉन्ड दिलेला आहे की जेणेकरून त्यामध्ये डी पी आर सबमिट करण्यासाठी म्हणजे पहिलं प्रेझेंटेशन दाखवावं अधिकाऱ्यांनी स्वतः बघावं नंतर सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन त्या दाखवून मग गडकरी संदर्भात निर्णय झाला तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंतच्या उड्डाण पुला व्यतिरिक्त कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या चौकात चार उड्डाण पूल कसे होतील यावरही चर्चा झाली नवीन प्रस्तावित रस्ते केलेले आहेत जे शंभर फुटी रोड आहेत किंवा शहरामध्ये जिथे लँड ॲक्विशन न करता की जे असे प्रमुख चौक आहेत की तिथं फ्लायओव्हर घेता येतील त्या संदर्भामध्ये पण आज चर्चा झाली पण अशा पद्धतीने एक शहरामध्ये एक चार पाच ठिकाणी आपण फ्लायओवर छोटे घेता येतात की जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल या संदर्भामध्ये ती आज या बैठकीमध्ये चर्चा झाली शहराबाहेरून जाणारे रिंग रोड झाले तर हायवे ते शहरात येणारी वाहतूक कमी होईल या संदर्भातही महामार्ग प्राधिकरणानं आराखडा तयार करावा अशी सूचना अमल महाडिक यांनी केली दुसरीकडे कोल्हापूर शहरातील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे या संदर्भात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत त्याबाबतही आज चर्चा झाली महानगरपालिकेनं अमृत योजनेच्या टप्पा एकमधील कामं पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत वाढीव निधी लागत असेल तर त्याबाबतचा प्रस्ताव द्यावा आणि प्रक्रिया केलेलं सांडपाणी पंचगंगा नदीत सोडलं जाईल याकडे लक्ष द्यावं असं महाडिक यांनी नमूद केलं कोल्हापूर महानगरपालिकेचं डीपीआर एमआयडीसी जिल्हा परिषद आणि इचलकरंजी महानगरपालिका आणि इतर नगर म हे एम आय डी सी यांचे वेगवेगळे डीप्यार बनवण्यासंदर्भात सांगितलं आज आढावा झाला यामध्ये अमृत एकचा पूर्ण करण्यासंदर्भात जे इन्स्ट्रक्शन दिले होते चार एम एल डी आणि सहा एम एल डी ह्या पूर्ण करतीलच त्यासंदर्भात जॉईंटली एक व्हिजिट आपण हे पूर्ण होण्यासंदर्भात आज प्रदूषण मुक्तीसाठी दहा एम एल डी हे पाणी नदीमध्ये ट्रीट करून जाईल अशा आज चर्चा झाली त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय प्रक्रिया न होणारा कचरा तसंच त्यातील प्लास्टिक वेगळं करून त्याचा वापर रस्ते बनवण्यासाठी करता येऊ शकतो अशा प्रकारचं प्लास्टिक आणि कचरा वेगळा करून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे कर दिला तर त्याचा वापर केला जाईल असं प्रकल्प संचालक वसंत पंदारकर यांनी सांगितलं अशा प्रकारचा कचरा देण्याचं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकोडे यांनी मान्य केलं या बैठकीला उपायुक्त रविकांत अडसूळ अभियंता हर्षजीत घाटगे उपशहर अभियंता नारायण भोसले विजय सूर्यवंशी शेखर कुसाळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते